भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। जय 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 भवानी जय 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 शिवाजी। जय 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 शिवाजी। जय 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 भवानी। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतो। आणि आज या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरता आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना या प्रचंड विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपले नेते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्यावर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आणि हरियाणामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी स्थापित होत आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षाशी हारलो नाही, कुठल्याच विरोधी पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती। आम्हाला हरवलं ते चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह नावाचा, त्या फेक नरेटिव्हनी आम्हाला आपण लोकसभा जिंकलो पण आपली काही जागा कमी झाल्या याचं कारण फेक नरेटिव्ह होता। पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्हने आपण देऊ, थेट नरेटिव्हने। आणि पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होती, तर आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते आम्ही जिंकणार मग काय बोलणार, सकाळी 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता, आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होत। मला त्यांना विचारायचं आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय मला त्यांना विचारायचं आहे, कारण जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे।